चंद्रपूरच्या इकोप्रो या युवा संघटनेनं इथल्या भुईकोट किल्ल्याची स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. पाहूया त्या संदर्भातलाच हा रिपोर्ट. गेल्या 2 महिन्यापासून चंद्रपुरातल्या या भुईकोट किल्ल्याची साफसफाई सुरू आहे. इकोप्रो या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या भुईकोट किल्ल्याचे 38 बुरुज झाडून लख स्वच्छ केलेत. 300 वर्ष जुना आणि सुमारे 7 किलोमीटर लांबीचा हा भुईकोट किल्ला कधी काळी चंद्रपूरची शान होता, मात्र काळाच्या ओघात तो इतिहास जमा झाला. दुर्लक्ष झाल्यामुळे त्याची पडझड झाली. मात्र चंद्रपुरातील इकोप्रो या युवकांच्या संस्थेनं पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाला साथ देत हा ऐतिहासिक वारसा लख स्वरूपात पुढे आणण्याचा चंग बांधला. या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आज या किल्ल्याला नवं रूप मिळालंय. 62 दिवसांपूर्वी दिसणारा परकोट आज अगदी थक्क करणाऱ्या स्वरूपात लोकांपुढे आलाय. भारत स्वच्छता अभियान म्हणजे नेमकं काय? आपल्या अवतीभोवतीचा जो परिसर आहे, आपला ऐतिहासिक वारसा आहे, जो किल्ले कित्येक वर्षापासून अस्वच्छता आणि दुरावस्थेच्या स्थितीमध्ये आहे, त्याला स्वच्छ करून आपला परिसर क्लीन आणि नीटनिटकाट कसा ठेवता येईल या कारणाने या अभियानाची सुरुवात करण्यात आलेली. पाठीशी कुठलंही आर्थिक बळ नाही. अतिक्रमण केलेल्या लोकांशी 2 हात करणं, साहित्याची कमतरता आणि शेवटी प्रचंड रिस्क अशा परिस्थितीत देखील काम पुढे रेटलं. अगदी थोड्या पण जिगरबाज कार्यकर्त्यांच्या जोरावर इकोप्रो ही स्वच्छता मोहीम पुढे नेतीये. आता फेसबुकवर या संस्थेच्या 62 दिवसांच्या अथक कार्याच्या कथा वाचून युवा वर्ग स्वतःहून या कामात सहभागी होतोय. कमीत कमी 30 ते 40 वर्षांचे झाडं आहेत आणि त्यामुळे किल्ला पूर्ण नामशेष होण्याच्या मार्गावर काही काही ठिकाणी लागलेला आहे. ते झाडं आम्हाला काढण्यासाठी खूप मेहनत करावी लागत आहे आणि चॅलेंज येत आहे, कारण बाजूलाच किल्ल्याला लागून खूप सारे घरं आलेले आहेत. 50 वर्षाची इथं माती जमा झालेली आहे. कमीत कमी एक फूट खोलपर्यंत ती माती गेलेली आहे. ती काढताना खूप जिकरीचं काम करावं लागतं, खूप मेहनत इथं लागून राहिली आहे. इथे फेसबुकच्या माध्यमातून आलो आणि फेसबुकमध्ये ज्या पद्धतीने इथे चालू होतं श्रमदान, आणि हे श्रमदान साधारणतः ऐतिहासिक किल्ल्याचं असते, आणि हे ऐतिहासिक किल्ला साफसफाई म्हटलं की माझा तो जिवाळीचा विषय, आणि जिवाळीचा विषय म्हटलं की मी इथे आपल्या वेळात वेळ काढून दर रविवारी इथे श्रमदानास येतो. हा भुईकोट किल्ला ताडोबाप्रमाणेच पर्यटकांना शहराकडेही खेचू शकतो, मात्र त्याच्याकडे आतापर्यंत दुर्लक्ष झालं. इकोप्रोच्या माध्यमातून हा किल्ला पुन्हा प्रकाशात आलाय, त्यामुळे पर्यटकांची पावलं हळूहळू या किल्ल्याकडे वळू लागली आहेत. यहाँ पर अगर टूरिस्ट आता है तो वो टूरिस्ट इस किले के ऊपर चढ़ के वॉक कर सकता है. हम लोग इसमें हेरिटेज वॉक करा सकते हैं और इसमें और एक चीज बहुत अच्छी हो सकती है कि वो जमाने में इस किले पर घोड़े से पूरी पहरेदारी होती थी, क्योंकि आज 7.5 किलोमीटर का जो पेरीफेरी का है उसको पूरा मेंटेन करना, तो वो लोग घोड़े से ही उसको मेंटेन करते थे. तो आज भी हम इस पर हॉर्स राइडिंग करके अच्छे टूरिस्ट को अट्रैक्ट कर सकते हैं. 7.5 किलोमीटर लांबीच्या परकोटच्या स्वच्छतेसाठी अजून साधारण 1 महिना लागणार आहे. हे वारसाप्रेम इथंच न थांबता किल्ल्याच्या संवर्धनाकडेही लक्ष दिलं जाणार आहे. त्यासाठी प्रसंगी जनआंदोलनाचा निर्धार इकोप्रो संघटनेनं व्यक्त केलाय. आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर.